या तालुक्यातील अधिकारी वर्ग करतोय शासनाची भाकरी खाऊन वाळू माफियांची चाकरी भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या मालमत्तेची कसून चौकशी झाली तर ते बसतील भांडी घासत घरी सोलापूर अक्कलकोट तालुक्यात भीमा सीना तीरावर सुरू असलेली अवैध वाळू तस्करी खुलेआम सुरू आहे या वाळू चोरीवर वा नियंत्रण आणून वाळू माफियांचे पाळेमुळे खणून त्यांचा काळाधंदा उद्ध्वस्त करणारी अधिकारी मंडळी द्रुतराष्ट्रीय भूमिकेत वावरत आहे या अधिकारी वर्गाने शासनाची भाकरी खाऊन वाळू माफियांची चाकरी सुरू केल्याचा प्रत्यय अक्कलकोट तहसील कार्यालयाच्या हाताची घडी तोंडावर बोट कारभारामुळे दिसून येत आहे भीमासिना पात्रातील होणारा अवैध वाळू उपसा अक्कलकोट तालुक्यातील जनतेसाठी नवीन बाब नाही या अवैध वाळू उपशावर नियंत्रण आणू पाहणारे अधिकारी तहसील कार्यालयात फार दिवस टिकत नाहीत जे अधिकारी अवैध धंदे आणि सोन्यापेक्षा महाग दराने विकली जाणाऱ्या वाळूला वरदहस्त देणारे अधिकारी त्या कार्यालयात अनेक वर्षे मुळे रोवून बसतात असा या तालुक्यातील जनतेचा अनुभव असल्याचे बोलले जाते अक्कलकोट तालुक्यातील जनतेच्या त्या अनुभवाला चुकीचे ठरवण्याचे धाडस तालुक्याचे लोकप्रतिनिधीही करत नाहीत त्यामुळे तालुक्याचे राजकारण प्रशासन आणि शासन यांची अभद्र युती आहे की काय असाही सवाल अधूनमधून जनतेतून विचारला जात आहे अक्कलकोट तालुक्यात नोकरी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी अवैध वाळू तस्करीविरोधात कठोर कारवाई करायला हवी जनतेची दुवा घेण्याऐवजी वा वाळू माफियांवर आशीर्वाद घेत असल्याची कुजबूज सर्वत्र सुरू आहे या तालुक्यातील अधिकारी वर्गावर जिल्हाधिकारी कार्यालय देखील मेहरबान आहे की काय असा शंकास्पद सवाल वाळू माफियांची वाळू तस्करीची शृंखला पाहिल्यावर येतो अक्कलकोट तालुक्यातील वाळू तस्करीकडे तहसील कार्यालय तसेच विभागीय कार्यालयाचे अधिकारी डोळे असून देखील आंधळ्याच्या रूपात वावरत आहेत या अवैध धंद्यातून तालुक्यातील स्वतःचे उखळ पांढरे करून घेण्याचा उद्योग सुरू केला आहे त्यामुळे वाळू तस्करी आडून शासनाच्या तिजोरीला छेद देत वाळूमाफियांच्या आशीर्वादाने स्वतःची घरे भरण्याचा एकमेव धंदा सुरू केल्याची भावना जनतेच्या मनात वृद्धिंगत होत आहे वाळूमाफियांना संरक्षण देऊन शासनाची बेईमानी करणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या मालमत्तेची कसून चौकशी झाली तर असे अधिकारी घरी घासत बसतील असा कयास आहे निर्भीडपणे बातम्या पाहण्यासाठी एम डी ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा